जीवनात गुरुला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे जीवनामध्ये गुरु असावा अशी प्रत्येकाचा भाव असतो आणि त्याच भावाच्या अनुषंगाने आज शिर्डीमध्ये साईबाबांना गुरु मानत असंख्य भाविक दाखल झालेले आहेत. शेकडो पायी पालखे देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि साईनामाचा जयघोष करत सर्व भाविक जे आहेत ते साईचरणी नतमस्तक होत आहेत. आज पहाटेपासूनच शिर्डीमध्ये साईच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. मोठी मांदियाळी जी आहे ती भाविकांची दिसून येते आणि सर्व रस्ते आणि बाजारपेठा देखील फुलून गेलेल्या आहेत. आता आपण ज्या दर्शनरांगेचं चित्र बघतोय ते द्वारकामाई मंदिरासमोरील आहे आणि जे भाविक आहेत ते पहाटेपासूनच दर्शनरांगेमध्ये उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीत बघितलं शिर्डीची जी गुरुपौर्णिमा उत्सवाची जी तयारी आहे ती एक महिन्या अगोदर सुरू होते आणि पायी पालख्यांच्या दृष्टीने त्यांना सुविधा मिळाव्या यासाठी साईबाबा संस्थांकडून विविध प्रयत्न केले जातात, उपाययोजना केले जातात. अतिरिक्त निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, अशा सगळ्याच उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थांना केलेल्या आहेत आणि यावर्षीची गर्दी मागील वर्षीपेक्षा जास्त असल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि साईभक्त जे आहेत ते साईनामाच्या जयघोषात साईबाबांचं दर्शन घेत आहेत. गुरुपौर्णिमेचा आज मुख्य दिवस असल्यानं साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांना घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त भाविकांना त्यामुळे दर्शन जे आहे ते मिळणार आहे. साईबाबांच्या आज पालखीची मिरवणूक देखील सायंकाळी पार पडणार आहे आणि एक भक्तिमय वातावरण जे आहे ते शिर्डीमध्ये पाहायला मिळतंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.